नमस्कार, मी आहे सोनाली। अन्वीज फूड अँड आर्टमध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण पाहणार आहे ओल्या तुरीच्या दाण्यांची आमटी। चला तर मग पाहूया झटपट आणि झणझणीत होणारी तुरीच्या दाण्यांची आमटी। आपण इथे तुरीचे दाणे घेतलेले आहेत, ताज्या शेंगांचे दाणे काढून घेतलेले आहेत एक वाटी, एक मोठा चमचा खोबऱ्याचा खीस आहे, अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या, एक एवढ्या आल्याचे तुकडे घेतले आहेत 2, आणि 1-4 मिरच्या घेतलेल्या आहेत तुकडे करून। तेल लागणार आहे आपल्याला, मसाल्यांमध्ये लागणार आहे गरम मसाला 1 चमचा, मोहरी 1 चमचा, जिरं 1 चमचा, हळद 1/2 चमचा, आवश्यकतेनुसार मीठ 1/2 चमचा, हिंग 8 ते 10, कढीपत्त्याची पानं, जिरं मोहरी ऑप्शनल आहे, पारंपरिक पद्धतीने जी आमटी बनवतात त्यामध्ये शक्यतो घालत नाहीत, पण आपण घालणार आहे आज। आपण पॅनमध्ये तुरीचे दाणे भाजून घ्यायचे आहेत आपल्याला। दाणे धुवून घेतले होते त्यामुळे त्यामध्ये थोडंसं पाणी आहे। यातलं पाणी निघून गेलेलं आहे सगळं। आता यामध्ये आपण लसूण पाकळ्या, आलं, मिरची हे यामध्येच व्यवस्थित भाजून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता दाणे भाजायला सुरुवात झालेली आहे। आपण यामध्ये डेसिक्रेटेड कोकोनट ॲड करूया। तुमच्याकडे ते नसेल तर तुम्ही आपलं साधं खोबरं खिसून घेतलं तरी चालेल। खोबरं टाकल्याने आमटी थोडीशी अशी मिळून येते आणि चव खूप छान होते। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये 1/2 कांदाही चिरून ॲड करू शकता। तोही आधी भाजूनच घ्यायचा आहे ह्या वाटणामध्ये, सारणामध्ये। आता यामध्ये आपण थोडंसं तेल टाकूया आणि याला झाकून ठेवूया। याला झाकून 1 मिनिट सेम गॅसवर होऊ देऊन मग गॅस बंद करायचा आहे। आपल्या मिनिट झालेला आहे, तुम्ही पाहू शकता आपलं मिश्रण खोबरं यातलं लालसर झालेलं आहे। आपण याचं झाकण ठेवून गॅस बंद करूया आणि थंड झाल्यावर दाणे मिरची मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ। थंड झालेले आहे, आपण पॉटमध्ये काढलेले आहे, यामध्ये आपण कोथिंबीर घालायची आहे भरपूर, थोडीशी ठेवूया फक्त फोडणीसाठी, एवढी ठेवलेली आहे। आपण आता हे मिक्सरमध्ये वाटून घेऊया, खूप जाडसरही नाही आणि खूप बारीकही नाही, मीडियम याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून वाटून। पाहू शकता आपण मिक्सरमध्ये वाटण फिरवून घेतलेलं आहे, खूप बारीकही नाही आणि खूप जाडसरही नाही आहे। आता आपण फोडणीची तयारी करूया। आपण कढईमध्ये 1 मोठा चमचा तेल घातलेलं आहे, यामध्ये मोहरी घालून घेऊया, मोहरी तडतडायला लागली की जिरं, गॅसची फ्लेम कमी करायची आहे, कढीपत्त्याची पानं, हिंग आणि आपला तयार वाटण यामध्ये घालायचं आहे। जे आपण मिक्सरमध्ये वाटून घेतलं आहे ते वाटण यामध्ये घातलं आहे। आता आपल्याला तेलात याला छान फ्राय करून घ्यायचं आहे व्यवस्थित एकदा। आपण इथे साधारण 2-1 मिनिट मिश्रण परतून घेतलेलं आहे, गॅसची फ्लेम कमी केली आहे, तुम्ही पाहू शकता साईडने तेल सुटलेलं आहे याला। आता यामध्ये आपण हळद ॲड करतो आहे, गरम मसाला नसेल तर कांदा लसूण मसाला किंवा काळा मसालाही वापरू शकता। यामध्ये मीठ टाकतो आहे आपण, पुन्हा एकदा छान मिक्स करूया। विदर्भामध्ये तुरीच्या शेंगा ज्या वेळेस निघतात त्यावेळेस तुरीच्या दाण्यांपासून वेगवेगळे पदार्थ बनवले जातात, तुरीचं आळण, पुन्हा तुरीच्या कचोऱ्या, तुरीचे पराठे, कढी गोळे असे विविध पदार्थ बनवले जातात। तसंच तुरीच्या दाण्यांचा भात हे पदार्थ बनवले जातात आणि हे सगळे पदार्थ खूप छान लागतात चवीला। आपलं मिश्रण व्यवस्थित
फ्राय झालेला आहे। यामध्ये अगदी चिमूटभर आपल्याला साखर घालायची आहे। अगदी चिमूटभर घालतोय आपण, तुम्ही पाहू शकता। आणि यामध्ये आपण आता पाणी ऍड करूया। आता आपल्याला आमटी कितपत पातळ हवी आहे त्यानुसार आपण पाणी ऍड करणार आहे। आपण यामध्ये अजून पाणी ऍड करूया। तुरीच्या दाण्यांची आमटी भाकरीसोबत, भातासोबत खूप छान लागते। भाकरीसोबत कुसकुरून तर अप्रतिमच लागते। आमच्या इथे तुरीची आमटी बाजरीच्या भाकरीसोबत आवडीनं खाल्ली जाते। तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही यामध्ये चिंचेचा कोळ घालू शकता किंवा वरून लिंबू पिळून खाऊ शकता। आपण याला एक छान उकळी काढूया। खाऊ शकता, आमटीला छान उकळी फुटलेली आहे। आपण आता गॅस बंद करूया आणि आमटी सर्व्ह करूया। भाजणी तशी तुरीच्या दाण्यांची आमटी तयार आहे। ही रेसिपी तुम्ही जरूर करून पहा आणि माझी रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।